नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण मते. मित्रांनो, तर शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना आहे, ती म्हणजे पाईपलाईन अनुदान योजना. तर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पाईपलाईन करण्यासाठी अनुदान दिलं जातं. त्यासाठी जे ऑनलाईन फॉर्म आहे ते चालू झालेलं आहे, तर तो ऑनलाईन फॉर्म नक्की कसा भरायचा, तसेच या योजनेमध्ये नेमकं अनुदान किती दिलं जातं, याची A to Z माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील. चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सगळ्यात आधी मोबाईलमधील गुगलमधून मित्रांनो महाडीबीटी फार्मर या वेबसाईटवरती यायचं. या वेबसाईटची डायरेक्ट लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, तुम्ही डायरेक्ट तिथून देखील येऊ शकता. तर या वेबसाईटवर आल्यावर आपला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल मित्रांनो. तर ही महाडीबीटीची ऑफिशियल वेबसाईट आहे. इथं आल्यानंतर तुमचं सगळ्यात आधी अकाउंट असणं गरजेचं आहे, तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असणं गरजेचं आहे. जर याच्या आधी तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल तर डायरेक्ट तुम्ही लॉग इन करू शकता. जर तुमचं रजिस्ट्रेशन केलेलं नसेल, तुम्ही पहिल्यांदाच या वेबसाईटवरती आलेलं असाल, तर तुम्हाला नवीन अर्जदार नोंदणी या पर्यायावरती क्लिक करायचं. नवीन अर्जदार नोंदणी या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्या अशा प्रकारचं नवीन पेज ओपन होईल. तर इथे एक छोटा रजिस्ट्रेशन फॉर्म दिला आहे, तो भरायचा मित्रांनो, आणि आपली जी नोंदणी आहे ती करून घ्यायची. तरी हा फॉर्म कसा भरायचा आहे आपण सांगूयात. तर सगळ्यात आधी आपल्याला इथं खाली यायचं आहे. सगळ्यात आधी या ठिकाणी अर्जदाराचं नाव, या ठिकाणी शेतकऱ्याचं नाव आधार कार्डवर जसं आहे तसं टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर खाली वापरकर्त्याचे नाव मध्ये एक युजर नेम तयार करायचा. या ठिकाणी तुम्ही तुमचा आधार नंबर देखील टाकू शकता. त्याच्यानंतर एक पासवर्ड टाकायचा मित्रांनो, एक साधा सोपा पासवर्ड टाकायचा, pass@123 अशा प्रकारचा पासवर्ड टाकायचा. त्याच्यानंतर तो पासवर्ड कन्फर्म करायचा, म्हणजे पुन्हा एकदा टाकून घ्यायचा. ही संपूर्ण माहिती बेसिक आहे, भरून घ्यायची आणि खाली यायचे. खाली शेतकऱ्याचा जो मोबाईल नंबर आहे, चालू मोबाईल नंबर टाकायचा आणि गेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करून एक OTP तुमच्या मोबाईलवरती येईल. तो OTP टाकून मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घ्यायचा. त्याच्यानंतर खाली जो कॅप्चा दिलेला आहे, तो कॅप्चा आहे तसा टाकून नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं. ही संपूर्ण बेसिक माहिती आहे. ही संपूर्ण बेसिक माहिती भरून रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. जर तुम्ही पहिल्यांदाच या वेबसाईटवरती आला असाल तरच रजिस्ट्रेशन करा मित्रांनो. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आता आपल्याला लॉग इन करायचं आहे. त्यासाठी आपल्याला होमपेजवर यायचं. होमपेज लॉग इन करण्यासाठी इथं आपल्याला दोन पर्याय दिले आहेत, एक वापरकर्ता आय डी आणि दुसरा आधार नंबर. तर सगळ्यात सोपा पर्याय हा वापरकर्ता आय डी आहे, हा पर्याय सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर खाली यायचं. खाली आता तुम्ही जो युजर नेम तयार केला होता तुमचा आधार नंबर, तो आधार नंबर टाकायचा. त्याच्यानंतर जो पासवर्ड तयार केला होता बघा, pass@123 अशा प्रकारचा पासवर्ड टाकायचा. आणि खाली जो कॅप्चा दिला आहे, तो कॅप्चा आहे तसा टाकून लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं. ही संपूर्ण माहिती भरून लॉग इन करून घ्यायचं. लॉग इन झाल्यावर आपल्याला अशा प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल मित्रांनो. तर या ठिकाणी सगळ्यात आधी तुमची जी प्रोफाईल स्थिती आहे, ती प्रोफाईल स्थिती 100% भरलेली असायला हवी. नसेल तर कोपऱ्यामध्ये वैयक्तिक तपशील, पिकांचा तपशील आणि इतर माहिती, हे तीन पर्याय दिलेत. या ठिकाणी जावा आणि तुमची जी प्रोफाईल स्थिती आहे मित्रांनो, ती 100% भरून घ्या. म्हणजे जी शेतकऱ्याची बेसिक माहिती आहे ती भरून घ्यायची. प्रोफाईल स्थितीमध्ये आधार नंबर असेल, अकाउंट नंबर असेल, ही बेसिक माहिती भरून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला फॉर्म भरायचा आहे. त्यासाठी अर्ज करा म्हणून एक पर्याय दिला बघा, त्या अर्ज करा या पर्यायावरती क्लिक करायचं. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला अशा प्रकारचा पेज ओपन होईल. तर या ठिकाणी भरपूर पर्याय दिलेत. याच्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण आहे, सिंचन साधने व सुविधा आहेत, तसेच बियाणे औषधे खते आहे, फळ उत्पादन आहे. तर भरपूर पर्याय दिलेत मित्रांनो. या ठिकाणी भरपूर योजना या महाराष्ट्र शासनाकडून राबवल्या जातात. या संपूर्ण योजनांची माहिती या ठिकाणी दिली. आता आपल्याला मित्रांनो पाईपलाईन अनुदान योजनेसाठी फॉर्म भरायचा आहे. पाईपलाईन अनुदान योजनेसाठी जो 2 नंबरचा पर्याय दिला बघा, सिंचन साधने व सुविधा, यापुढे बाबी निवडा म्हणून एक पर्याय दिला बघा. सिंचन साधने व सुविधाच्या पुढे जो बाबी निवडा पर्याय दिला आहे, त्या बाबी निवडा या पर्यायावरती क्लिक करायचं. सगळ्यात आधी आपल्याला बाब निवडून घ्यायचे, त्यासाठी या पर्यायावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं नवीन पेज ओपन होईल. तर इथं आपल्याला एक साधा सोपा फॉर्म भरायचा, बेसिक माहिती भरायची मित्रांनो, आणि आपला जो फॉर्म आहे तो कंटिन्यू करायचा. तर या ठिकाणी आता माहिती सांगतो कशा प्रकारे भरायचे. सगळ्यात आधी तुमचा जो तालुका गाव ॲटोमॅटिक येणार आहे, तुम्ही प्रोफाईलमध्ये भरलेला असणार आहे, त्यामुळे या ठिकाणी संपूर्ण माहिती ॲटोमॅटिक येणार आहे. त्याच्यानंतर बाबमध्ये सिंचन साधने व सुविधा निवडायचं. त्याच्यानंतर मित्रांनो पुढच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला विचारलं आहे की तुम्हाला नेमकं काय घ्यायचं आहे किंवा कोणत्या योजनेसाठी फॉर्म भरायचा आहे. त्यासाठी इथं ठिबक सिंचन आहे, तुषार सिंचन आहे, पंप सेट आहे, पाईप्स आहे. तर आपल्याला पाईपलाईन अनुदान योजनेसाठी फॉर्म भरायचा आहे, त्यासाठी पाईप्स हा पर्याय निवडायचा. त्याच्यानंतर पुढे यायचं मित्रांनो. पुढे आता इथं या ठिकाणी तुम्हाला नेमकं कोणत्या प्रकारचा पाईप निवडायचा किंवा कोणत्या प्रकारची पाईपलाईन करायची ती निवडायची. या ठिकाणी PVC पाईप मी निवडतो. मला PVC पाईप अनुदान योजनेसाठी फॉर्म भरायचा आहे. त्याच्यानंतर आता पुढे तुम्हाला विचारलं जाणार आहे मित्रांनो की नेमकं तुम्हाला किती लांब पाईपलाईन करायचं आहे, ते अंतर टाकायचं, मीटरमध्ये अंतर टाकायचं. या ठिकाणी कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त 420 मीटरपर्यंत पाईपलाईनसाठी अनुदान दिलं जातं मित्रांनो. तर तुम्हाला नेमकी किती लांब, किती फुटासाठी पाईपलाईन करायचं, त्याचं मीटरमध्ये कन्वर्जन करा आणि तुम्हाला नेमकं किती पाईपलाईन करायचं ते अंतर एकदम व्यवस्थित मीटरमध्ये टाका मित्रांनो. आता या ठिकाणी मी 300 मीटर टाकतो, त्याचं फुटामध्ये किती होतं हे करायचं मित्रांनो. तर 300 मीटरचं जवळपास 900 फुटापर्यंत अंतर हे होऊ शकतं. तर या ठिकाणी मला 900 फुटापर्यंतच्या पाईपलाईन करायचं आहे, त्यामुळे मी 300 मीटर अंतर हे टाकलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कन्वर्जन करून नेमकं किती पाईपलाईन
नेमकं किती लांब पाईपलाईन करायची आहे त्याचं जे अंतर आहे ते अचूक टाकायचं मित्रांनो, या ठिकाणी चुका करायच्या नाहीत. तसेच यासाठी नेमकं अनुदान किती दिलं जातं हे पुढे मी सांगणार आहे. तर त्याच्यानंतर ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर खाली यायचं आहे. खाली मी पूर्वसंमतीशिवाय खरेदी करणार नाही यासाठी टिक करायचं आणि जतन करा या पर्यायावरती क्लिक करायचं. जतन करा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो घटक तपशील आहे तो यशस्वीरित्या जोडला आहे म्हणून मेसेज दाखवला जाईल. जर तुम्हाला दुसरा घटक जोडायचा असेल तर येस करा, नसेल तर नो करायचं. मित्रांनो मी डायरेक्ट नो करतो कारण मला फक्त एकच घटक निवडायचा होता. मी डायरेक्ट नो केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी येणार आहोत. आता ही पहिली गोष्ट झाली आपली की फक्त घटक निवडला आहे, तर आता आपल्याला फॉर्म हा सबमिट करायचा आहे. त्यासाठी अर्ज सादर करा म्हणून एक ऑप्शन दिला बघा, त्याच्यावरती क्लिक करायचं. सर्वजण याच ठिकाणी चुका करतात की फक्त घटक निवडतात पण अर्ज सबमिट करत नाहीत. तर अर्ज सादर करा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पहा म्हणून एक पर्याय दिला बघा, त्या पहा या पर्यायावरती क्लिक करायचं. पहा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आता जो तुम्ही घटक निवडला आहे या ठिकाणी मी सिंचन साधने व सुविधा अंतर्गत पाईप्स हा घटक निवडला आहे बघा, तो दाखविलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला प्राधान्य क्रमांक द्यायचेत. या ठिकाणी आपल्याला 1, 2, 3 अशा प्रकारचे प्राधान्य क्रमांक हे द्यायचेत मित्रांनो. जो घटक किंवा जी बाब तुम्हाला लवकर हवे त्यासाठी 1 नंबरचा प्राधान्य क्रमांक द्यायचा आहे. पुढे आपल्याला प्राधान्य क्रमांक निवडा म्हणून एक ऑप्शन दिला आहे. त्याच्यामध्ये मी पाईप्स या घटकासाठी 1 नंबरचा हा प्राधान्य क्रमांक देतो. तर अशा प्रकारे एकदम साधं सोपा आहे प्राधान्य क्रमांक देऊन घ्यायचे. प्राधान्य क्रमांक दिल्यानंतर या योजनेच्या ज्या अटी शर्ती असतील त्या मला लागू असतील यासाठी टिक करायचं आणि अर्ज सबमिट करा किंवा अर्ज सादर करा या पर्यायावरती क्लिक करायचं. अर्ज सादर करा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमचा जो फॉर्म आहे तो सबमिट होईल. याच्यानंतर तुम्हाला 23.60 रुपये पेमेंट करायचं आहे कारण या योजनेसाठी 23.60 रुपये पेमेंट असणार आहे. त्यासाठी मेक पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं. पेमेंट कसं करायचं हे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी सांगणार आहोत. तसेच अनुदान किती दिलं जातं हे देखील सांगणार आहोत मित्रांनो. मेक पेमेंट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर येतात आपल्याला पेमेंटचे ऑप्शन दाखवले आहेत. याच्यामध्ये क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड म्हणून एक ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर मेक पेमेंट म्हणून एक ऑप्शन दिला बघा, त्याच्यावरती क्लिक करायचं. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता इथं याच्यानंतर मित्रांनो संपूर्ण पेमेंटची माहिती दाखविली आहे. प्रोसीड फॉर पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर मित्रांनो आता आपल्याला पेमेंट करण्यासाठी जे पर्याय आहेत, नेट बँकिंग असेल, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड असेल, QR असेल, संपूर्ण ऑप्शन हे दिसतील. याच्यामध्ये सगळ्यात सोपा पर्याय 3 नंबरचा आहे QR. तर या QR या पर्यायावरती क्लिक करायचं. त्यानंतर सिलेक्ट युअर QR या ऑप्शनवरती क्लिक करून भीम UPI सिलेक्ट करायचं आणि मेक पेमेंट या पर्यायावरती क्लिक करायचं. मेक पेमेंट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक QR कोड दाखवला जाईल. त्या इतर तो QR कोड तुमच्या फोनपे किंवा गुगल पेने स्कॅन करायचा मित्रांनो आणि 23.60 रुपयांचं पेमेंट करून घ्यायचं. पेमेंट झाल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल. त्याच्यानंतर काही दिवसांनी लॉटरी लागेल. लॉटरी लागल्यानंतर जर तुमची निवड झाली तर हे योजनेमध्ये तुम्हाला लाभ घेता येतो मित्रांनो. तुम्हाला या योजनेमध्ये अनुदान मिळवता येतं. तर याच्यामध्ये नेमकं अनुदान किती दिलं जातं हे सांगतो. तर यामध्ये मित्रांनो प्रति मीटर 35 रुपयापर्यंत अनुदान हे दिलं जातं. पाईपसाठी प्रति मीटर 30 ते 35 रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं. यानुसार तुम्ही अंदाज लावू शकता की तुम्हाला नेमकं अनुदान किती भेटणार आहे. अनुदानाची रक्कम ही कमी किंवा जास्त होऊ शकते. तुमच्या पूर्वसंमतीवरती अनुदानाची ही रक्कम दिलेली असते मित्रांनो, परंतु जवळपास 35 रुपये प्रति मीटर अनुदान हे मिळतं. तर अशा प्रकारची एक महत्त्वाची योजना आहे मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा. तसंच आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ग्रुपला जॉईन करा आणि डायरेक्ट आम्हाला मेसेज करा. तर धन्यवाद.